मुंबई महापालिका, भाईंदर महापालिका नी हे सगळं राज्य सरकारवर ढकललं. जर हॉस्पिटलचे दर तुम्ही कंट्रोल केले तर रेमडेसिवीर देणाऱ्या त्या चार कंपन्यांचे दर का रेग्युलेट केले नाही? रेमडेसिवीरचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरे सरकार आणि त्यांचा FDA ने केला होता हे सिद्ध झालं आहे. या संबंधात FIR करावी. मुद्रांक रजिस्ट्रारने हे चिटिंग फ्रॉड आहे. एकाच टेम्प पेपरवर दोन आहे. कायदा विभागाने नोटरीचं रबर स्टॅम्प आहे ह्याच्यावर. 2010 नोट वर पण नोटरीचं रबर स्टॅम्प आहे आणि 2020 वर त्याच नोटरीचं रबर स्टॅम्प आहे. राकेश दुदा, तहा राकेश पी दुदा या नोटरीची पण चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. काल माननीय लोकायुक्त यांनी रेमडेसिवीर घोटाळा याच्यावर माझा याचिकावर आदेश दिला आहे. या आदेशाचं मी स्वागत करीत आहे. कोविडच्या काळात रेमडेसिवीरचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू होता, ब्लॅक मार्केटिंग सुरू होत. एका तारखेला एप्रिल 2021 मध्ये भाईंदर महापालिका 664 मध्ये, हाफकिन इन्स्टिट्यूट 666 मध्ये आणि मुंबई महापालिका 1600 रुपये मध्ये रेमडेसिवीर घेतली. यातील चौकशी व्हायला हवी अशी मी मागणी लोकायुक्तांकडे केली होती. लोकायुक्तांनी आपला जो ऑब्झर्वेशन रेकमेंडेशन केलाय ते मी स्पष्टपणे दाखवू इच्छितो. लोकायुक्तांनी आपला उत्तरात म्हटलं आहे की याचिकाकर्त्यांनी जे सांगितलंय 666 रुपये 1600 रुपये हे खरं आहे. मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार, भाईंदर महापालिका सगळ्यांनी स्वीकार केला. एका दिवशी महाराष्ट्र सरकार ऑर्डर देते एकाला 667 आणि दुसऱ्या मध्ये 1600. या सगळ्या महापालिका इन्स्टिट्यूट यांनी हे सगळं सरकारवर ढकलून दिला. मी याचिकेत हा प्रश्न उपस्थित केला होता की जर मुंबई महापालिकांनी गडबड नाही केली तर महाराष्ट्र सरकारने हे प्राइस कंट्रोल का नाही केले. आणि लोकायुक्तने आपला आदेश स्पष्ट म्हटलं आहे की द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र There was no effective machinery for directing private manufacturers to sell the life-saving drug at particular fixed price. There was no machinery. पुढे लिहिलं आहे, the state of Maharashtra, मी पुन्हा सांगू इच्छितो, काही लोकांनी बातमी फ्लॅश केली आहे की याचिका फेटाळली, क्लीन चिट दिली आहे, तर त्यांना प्रार्थना करतो की हे ऑर्डर पूर्ण वाचावा. स्पष्ट म्हटलंय, द स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑट टू हॅव ब्रोट अ लेजिस्लेटर ऑर ऑर्डिनन्स डिरेक्टिंग द मॅन्युफॅक्चरर टू मेक द सप्लाय ऑफ लाईफ सेव्हिंग ड्रग्स अवेलेबल एट द रिझनेबल रेट. लोकायुक्त स्पष्टपणे म्हटलंय की मुंबई महापालिका तो, भाईंदर महापालिका तो, हाफकिन यांना मी दोषी धरता येणार नाही असं त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केली आहे. कारण की त्यावेळेला रेमडेसिवीरचा सप्लाय हे महाराष्ट्र सरकार रेग्युलेट करत होती. FDA ला सगळा अधिकार दिला होता. म्हणजे क्लीन चिट मुंबई महापालिका आणि भाईंदर महापालिकेला दिली हे अर्ध सत्य ना अर्ध वाक्य आहे.
मुंबई महापालिका भाईंदर महापालिकांनी हे सगळं राज्य सरकारवर ढकललं. त्यांनी आपल्या आर्ग्युमेंट मध्ये म्हटलं आम्हाला अधिकारच नव्हता, अधिकार सगळ्या महाराष्ट्र राज्याने एफडीएने घेतला होता आणि म्हणून लोकायुक्तनी म्हटलंय. पण नंबर 1, 2, 3 की मुंबई महापालिका भाईंदर महापालिका हे कंट्रोल करण्याच्या स्थितीत नव्हते म्हणून त्यांनी चूक केली, भ्रष्टाचार केला असं म्हणता येणार नाही. पण फायनल ऑर्डर मध्ये 4th पॉइंट मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट शुड हॅव रेग्युलेटेड द प्राइस ऑफ लाईफ सेव्हिंग ड्रग, दे शुड हॅव इश्यूड द ऑर्डिनन्स. आणि त्यावेळी मी बोंबलून सांगत होतो महाराष्ट्र सरकारकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार होते, ते उद्धव ठाकरेंना माहित होत. कारण की त्याच वेळेला महाराष्ट्राचा सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये कुठला बेडचा काय रेट असेल, कुठला सर्व्हिसचे काय चार्जेस असेल हे महाराष्ट्र सरकारने ठरवलं होतं. जर हॉस्पिटलचे दर तुम्ही कंट्रोल केले तर रेमडेसिवीर देणाऱ्या त्या चार कंपन्यांचे दर का रेग्युलेट केले नाही? त्यात एका पर्टिक्युलर कंपनीने 1600 रुपये दिली, त्यांना का तुम्ही आदेश दिले नाही? तुम्ही कंपन्यांना रिटेल मध्ये देण्यावर प्रतिबंध केला म्हणजे सगळा सप्लाय तुमच्याकडे होता. पुढे यांनी म्हटलंय की हे अधिकार यांच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट 1, 2005 त्या अंतर्गत देता आले असते. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये हे प्रोव्हिजन आहे, त्या प्रोव्हिजनचाच वापर करून तुम्ही सांगितलं की कंपनी कुणाला देणार नाही, फक्त एफडीए ला देणार. रिटेलरला तुम्ही ब्लॅक मार्केटिंग चा प्रतिबंध घातलं. पुढे यांनी म्हटलंय की इट इज अ मॅटर ऑफ कॉमन नॉलेज दॅट व्हॉट एव्हर द डिमांड गोज अप. आणि त्यांनी आणखीन पुढे म्हटलंय काय, देअरफोर रेकमेंड द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शेल कन्सिडर पासिंग अप्रोप्रिएट लेजिस्लेशन फॉर एन्श्युअरिंग सप्लाय ऑफ लाईफ सेव्हिंग ड्रग इन सच इव्हेंट. MCGM and all other municipal corporations shall also take a policy decision then and ensure that life-saving drugs supplied to them do not fall in wrong hands and are used for proper treatment. Yeah, yeah, that ankin tani mantla hai ki during this period rumors were afloat that the life-saving drugs were sold in black market. पुढचं वाक्य आहे का, इफेक्टिव्ह मशीनरी शुड हॅव बीन प्रिपेअर टू टेकल दिस प्रॉब्लेम ऑफ ब्लॅक मार्केटिंग थ्रू पोलीस अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिशियल. आणि म्हणून रेमडेसिवीरचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरे सरकार आणि त्यांचा एफडीएने केला होता हे सिद्ध झालं आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत बोललो आहे आणि त्यांनी लोकायुक्त या अहवालावर कारवाई करावी. त्यांनी जे म्हटलं आहे त्यावेळी एफडीएच्या द्वारा या अव्वा तव्वा किमती त्या एक कंपनीला देण्यात आल्या, त्याची चौकशी व्हायला हवी. त्यावेळी इफेक्टिव्ह मेकॅनिझम नव्हतं, त्याची चौकशी व्हायला हवी. आणि त्याचबरोबर जे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये ह्या पुढच्या संकटासाठी त्यांनी काय अमेंडमेंट सुचवले आहेत लोकायुक्तांनी, ते शिंदे फडणवीस सरकारने मान्य करावे अशी विनंती केली आहे.